मनोरमा कोऑपरेटिव बँकेचे मुख्य कार्यालय नवीन आरटीओ ऑफिसजवळ स्थलांतरित करण्यात आले आहे. हा स्थलांतरित सोहळा उत्साहात पार पडला. सोलापुरातील अग्रगण्य मनोरमा कोऑपरेटिव बँकेचे मुख्य कार्यालय हे विजापूर रोडवर होते. या मुख्य कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले असून नवीन आरटीओ ऑफिसजवळ बेन्नूर नगर येथील प्रशस्त वास्तूत मनोरमा बँकेचे मुख्य कार्यालय सुरू करण्यात आले आहे. बँकेच्या या स्थलांतरणानिमित्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा कुलकर्णी आणि महेंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली. डॉक्टर सुमित मोरे आणि मिताली मोरे यांच्या हस्ते वास्तुपूजा करण्यात आली. याबाबत बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे यांनी अधिक माहिती दिली. 9 मे 1997 हा अक्षयतृतीयाचा मुहूर्त होता आणि या मुहूर्तावर आजोबा गणपतीच्या परिसरामध्ये म्हणजे आजोबा गणपतीच्या अगदी मूर्तीच्या समोरच या साक्षीनं या बँकेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सोलापूरमध्ये पार पडला. 9 मे 1997 नंतर आज 25 वर्ष पूर्ण होत असताना आपण पाहिलंय की या बँकेने सुरुवात 1 कोटीपासून केली होती. त्या मनोरमा बँकेच्या ठेवी आणि कर्ज असं मिळून मिश्र व्यवसाय हा 825 कोटीपर्यंत गेलेला आहे. सोलापूरमध्ये त्याचप्रमाणे अक्कलकोट आणि पुणे इथंही या बँकेच्या शाखा विस्तार झालेल्या आहेत. वास्तुशास्त्रज्ञ गजानन गवई यांनी वास्तूविषयी माहिती दिली. म्हणजे कारण की ह्यांच्या दोन्ही मुलं सुविध डॉक्टर झालेले आहेत आणि ते देखील वैद्यकीय क्षेत्राच्या रूपानं ह्या सोलापूरला सेवा देत आहेत. म्हणजे सरस्वती आणि लक्ष्मी यांचा संगम असणार आहे. हे एकमेव संस्थान आहे, मनोरमा परिवार आहे. परिवार हा शब्द त्यांनी असा उत्तम वापरलेला आहे की बँक म्हटलं तर एक प्रकारचा वृक्ष पण येतो, परिवार म्हटलं की आपलेपणा येतो. अशा या बँकेला आज 25 काय पुढं 50 देखील वर्ष व्हावी, पुढं शतकोत्तर देखील व्हावा आणि ही बँक अशीच पुढं वर्षभर मनोरमा परिवार वाढत राहावा हीच मी या सद्गुरुचरणी प्रार्थना करत आहे. या कार्यक्रमास मनोरमा सखी मंचच्या अध्यक्षा शोभा मोरे, बँकेचे संचालक मोहन गायकवाड, रघुनाथ टोळे, ॲडव्होकेट सुरेश गायकवाड, उज्ज्वला साळुंखे, राजेंद्र साळुंखे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.